नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बदललेल्या नवीन 2020-21 अभ्यासक्रमानुसार वर्ग SYBA यासाठी महाराष्ट्राचा भूगोल हा विषय S1 म्हणजेच स्पेशलच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी नव्याने समाविष्ट केलेला आहे। तर आजच्या तासाला आपण या महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील प्रकरण पहिले महाराष्ट्राची प्रशासकीय स्थिती किंवा रचना याविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रास्ताविक माहिती घेऊयात। महाराष्ट्राविषयी ऐतिहासिक त्याचबरोबर राजकीय माहिती ज्यावेळेस आपल्याला करून घ्यावयाची असेल त्यावेळेस याची स्थिती अभ्यासणं आणि विशेषतः महाराष्ट्राचं स्थान हे भारतामध्ये नेमकं कुठं आहे आणि त्यासाठी भारताचं स्थान नेमकं कुठे आहे जगाच्या पाठीवर हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी नकाशाच्या साह्याने आपल्याला महाराष्ट्राचे भारतातील स्थान त्याचबरोबर भारताचे आशिया खंडातील स्थान नेमके कुठे आहे याविषयी माहिती पाहू। मित्रांनो, भारत हा देश आशिया खंडातील आणि विशेषतः जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक 7 असलेला देश आहे। भारताचं स्थान जर पाहायचं झालं तर पृथ्वीवर विशेषतः उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत हा वसलेला आहे आणि आशिया खंडाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर आशिया खंडाच्या दक्षिणेला आणि आशिया खंडाच्या विशेषतः मध्यवर्ती ठिकाणी असं भारताचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं। थोडक्यात जर आपण भारताचं स्थान व त्याच्या आजूबाजूच्या राजकीय सीमा जर पाहिल्या तर आपल्याला असे दिसून येईल की भारताच्या उत्तरेला त्या ठिकाणी नेपाळ किंवा चीन त्याचबरोबर भूतान इत्यादी देश त्या ठिकाणी असलेले दिसून येतात। भारताच्या पूर्वेला बे ऑफ बेंगॉल असेल, हा ज्याला आपण म्हणतो बंगालचा उपसागर आहे। त्याच पद्धतीने भारताच्या पश्चिमेला अरेबियन सी म्हणजेच अरबी समुद्र आहे। त्याचबरोबर भारताच्या दक्षिणेला त्या ठिकाणी हिंदी महासागर इंडियन ओशियन असलेला आपल्याला दिसून येतो। भारताच्या पूर्वेलाच विशेषतः ईशान्य बाजूला आपल्याला बांगलादेश हा देश असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर भारताच्या वायव्येला पाकिस्तान या देशाची सीमा असलेली आपल्याला दिसून येईल। विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः आशिया खंडातील SAARC या संघटनेची स्थापना जी झालेली आहे ती मुळातच आशिया खंडातील या देशांचा विकास व्हावा यासाठी झालेली आहे। मग यामधील हे महत्त्वाचे देश आहे, यामध्ये प्रामुख्याने मग आपल्या जवळील असणारा पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, श्रीलंका या ठिकाणी भारताच्या दक्षिणेला असलेली आपल्याला दिसून येईल, तर ही श्रीलंका असेल, त्याचबरोबर नेपाळ, भूतान, बांगलादेश, माली असे त्याचबरोबर भारत हा देखील या SAARC परिषदेचा एक महत्त्वाचा सहभागी देश आहे। तर मित्रांनो, यावरून आपल्याला असं लक्षात येतं की भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेला स्थित असून त्या ठिकाणी भारताच्या आजूबाजूला असलेले देश हे आपण राजकीय दृष्टीने महत्त्वाचे असलेले आपण आत्ता पाहिले। तर ज्या पद्धतीने भारताचं स्थान हे महत्त्वाचं आहे जगाच्या पाठीवर त्याच पद्धतीने या भारताच्या ज्या राज्यांचा आपण अभ्यास करणार आहोत
त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः आपल्याला हेच पाहायचं आहे की महाराष्ट्र राज्याचं नेमकं भारतामध्ये कुठे स्थान आहे. तर आपल्याला असं दिसून येईल मित्रांनो की भारताचे जर आपण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी पाहिले तर भारतामध्ये एकूण 29 घटक राज्य असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आज मितीला त्या ठिकाणी 7 केंद्रशासित प्रदेश असलेले आपणास दिसून येतात. आणि अशा प्रकारे या घटक राज्यांपैकी एक असलेलं हे महाराष्ट्र राज्य आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य याचं देखील आपण जर स्थान पाहायचं झालं तर तुम्हाला असं दिसून येईल मित्रांनो की या भारताच्या मध्यभागी म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं भारतातील स्थान असलेलं आपल्याला दिसून येईल. अशा या महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहून घेऊ. मित्रांनो, महाराष्ट्राची निर्मिती ही मुख्यत्वे 1 मे 1960 रोजी झालेली आपल्याला सर्वांना माहीतच आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी 4 प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस म्हणजे 1960 रोजी 26 जिल्हे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होते. मग हे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जे 4 प्रशासकीय विभाग होते ते कोणते? तर कोकण विभाग, त्यानंतर पुणे विभाग, त्यानंतर त्या ठिकाणी असणारा औरंगाबाद विभाग आणि चौथा महत्त्वाचा विभाग त्या ठिकाणी पाडण्यात आला होता तो म्हणजे नागपूर विभाग. मित्रांनो, आज मितीला मात्र यामध्ये प्रचंड बदल झालेले आपल्याला दिसून येतात. कारण कालावधीनुसार किंवा त्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात. मित्रांनो, आज मितीला जर आपण महाराष्ट्राची प्रशासकीय किंवा राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सध्या त्या ठिकाणी 36 जिल्हे आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 358 तालुके असलेले आपल्याला दिसून येतात. या महाराष्ट्रामध्ये आज मितीला प्रशासकीय विभाग जर पाहावायचे झाले तर एकूण 6 प्रशासकीय विभाग असलेले आपल्याला दिसून येतात. तर ही झाली काही थोडक्यात ऐतिहासिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेलं आपल्याला आज दिसून येईल. महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत आपण पाहतो महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, त्याचबरोबर महाराष्ट्राची भौगोलिक पार्श्वभूमी यामध्ये खूप वेगळेपणा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचा अभ्यास आपल्याला स्वतंत्रपणे करणं गरजेचं ठरतं. तर या महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र म्हणजेच काय तर सांस्कृतिक वारसा हा फार मोठा आहे. त्या ठिकाणी सामाजिक वारसा देखील या ठिकाणी महाराष्ट्राला खूप मोठा आहे. विविध समाज सुधारक हे महाराष्ट्रामध्येच मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे महाराष्ट्राची थोडक्यात जर आपण ऐतिहासिक स्थिती त्याचबरोबर पार्श्वभूमी पाहिली तर महाराष्ट्र खरोखर एक वेगळेपणा असलेले
सांस्कृतिक सामाजिक आर्थिक दृष्ट्या पुढारलेले असलेले असं एक महत्त्वाचं राज्य आहे। भारतामध्ये महाराष्ट्राचे आपण जर त्या ठिकाणी क्षेत्रफळ पाहायचं झालं तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर असलेलं आपल्याला दिसून येईल। म्हणूनच भारतामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो। मित्रांनो, त्या अगोदर महाराष्ट्राच्या अगोदरचे जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असणारी राज्य कोणती आहेत, तर मग भारतामध्ये सगळ्यात आकाराने मोठं असलेलं राज्य म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेला किंवा वायव्य दिशेला असलेलं त्या ठिकाणचं राजस्थान हे राज्य। हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये क्रमांक एकचं राज्य आहे। त्यानंतर सर्वात मोठं आकाराने म्हणजेच क्षेत्रफळाने असलेलं दुसरं महत्त्वाचं राज्य म्हणजे मध्य प्रदेश हे होय। आणि त्यानंतर तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागतो। बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक स्थान पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळ्या राजकीय सीमा या महाराष्ट्र राज्याला असलेल्या आपल्याला दिसून येईल। सर्वप्रथम आपण या महाराष्ट्र राज्याचा आकार नेमका कसा आहे तर ते पाहू। तर सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने भारताचा आकार त्रिकोणाकृती असलेला आपल्याला दिसून येतो त्याच प्रकारचा त्रिकोणाकृती आकार या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा देखील असलेला आपल्याला दिसून येतो। पहा, या ठिकाणी महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला माहिती आहे की अरबी समुद्र असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। राजकीय सीमा जर आपण किंवा विस्तार जर पाहायचा झाला म्हणजेच महाराष्ट्र राज्याला जवळ असणाऱ्या किंवा जोडल्या जाणाऱ्या सीमा कोणत्या आहेत, कोणत्या राज्यांच्या आहेत, तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्राच्या विशेषतः उत्तरेला प्रामुख्याने वायव्य दिशेला गुजरात हे राज्य आहे। आपल्याला माहिती आहे की मुळातच महाराष्ट्राची निर्मिती म्हणजेच गुजरात आणि महाराष्ट्र पूर्वी एक राज्य होते आणि म्हणून एक त्याची बॉर्डर म्हणजेच सीमारेषा गुजरातची वायव्येला असलेली आपल्याला दिसून येईल। महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आपल्याला मध्य प्रदेश या राज्याची सीमारेषा असलेली दिसून येईल। मित्रांनो, ज्यावेळेस आपण सीमारेषांचा विचार करतो सर्वाधिक सीमारेषा असलेलं राज्य जर कोणतं महाराष्ट्राचं असेल तर ते मध्य प्रदेश आहे। सर्वाधिक लांबीची सीमारेषा म्हणजेच राजकीय त्या ठिकाणी सीमा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं। मुळातच मध्य प्रदेशाचंच पुन्हा नव्याने निर्माण झालेलं हे राज्य आहे, मात्र महाराष्ट्राच्या पूर्व बाजूला त्या ठिकाणी जी सीमा आहे ती या छत्तीसगड या राज्याची असलेली आपणास दिसून येते। त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला दुसरं एक महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा राज्य आणि त्याच्यात आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेशाचाच काही भाग हा तेलंगणा राज्यामध्ये समाविष्ट झालेला आहे किंवा त्याचंच विभाजन झालेलं आहे। म्हणूनच आपल्या महाराष्ट्राच्या अगदी आग्नेयेला आंध्र प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतं। पूर्वी आंध्र प्रदेशाची सीमा ही आपल्या महाराष्ट्र राज्याची सीमा होती, मात्र आज झालेल्या बदलामुळे किंवा थोडक्यात तेलंगणा राज्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याला तेलंगणा या राज्याची देखील सीमा असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर दक्षिणेला आल्यास आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमा असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। मित्रांनो, या ठिकाणी पहा, गोवा हे अगदी छोटंसं राज्य आहे
आणि या छोट्याशा राज्याला देखील महाराष्ट्राचे दक्षिण टोक विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग ही सीमारेषा असलेली आपल्याला पाहावयास मिळते। आणि कर्नाटक ही देखील एक महत्त्वाची त्या ठिकाणी महत्त्वाचं राज्य आहे की ज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणावर असलेली आपल्याला पाहावयास मिळते। तर अशा प्रकारे महाराष्ट्राचं स्थान पाहत असताना आपण काही राज्यांच्या सीमारेषांचा किंवा राजकीय सीमांचा आत्ता मागोवा घेतला। मग या महाराष्ट्राचा आकार नेमका कसा आहे, तर तो लगेचच आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती असलेला आपल्याला दिसून येतो। अशा या महाराष्ट्राची जर लांबी रुंदी आपण पाहायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की या महाराष्ट्राची लांबी विशेषतः पूर्वेकडून पश्चिमेकडे जर आपण गेलो तर पूर्व आणि पश्चिम इथपर्यंतची लांबी त्या ठिकाणी 800 किलोमीटर असलेली आपल्याला पाहावयास मिळते। त्याचबरोबर महाराष्ट्राची रुंदी म्हणजेच विशेषतः दक्षिण उत्तर असलेली त्या ठिकाणची रुंदी आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण अशा पद्धतीची जलसीमा लाभलेली आहे। विशेषतः पश्चिमेला पश्चिम कोकण किनारपट्टी लाभलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच या कोकण किनारपट्टीचा विशेषतः समुद्रकिनारी भागाचा जर आपण लांबी पाहिली किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर रुंदी पाहिली या ठिकाणी, तर ती 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेला आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे एक वेगळ्याच भौगोलिक त्याचबरोबर राजकीय पार्श्वभूमी असलेलं हे महाराष्ट्र राज्य आपल्याला पाहावयास मिळतं। आता आपण थोडक्यात महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहणार आहोत। मित्रांनो, पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान हे आपल्याला कधीच बदलताना दिसत नाही, म्हणजे हे स्टॅटिक असतं। म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आज श्रीरामपूर या तालुक्याचं ठिकाण, या ठिकाणाचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार हा कधीच बदलत नाही। दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईचा जो अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार असेल तो तसाच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही। बदल कधी होतो, जर एखाद्या जिल्ह्याची जसं आत्ताच आपण काही जिल्हे बघितलं नव्याने निर्माण झालेले आहेत, काही राज्य नव्याने निर्माण झालेले आहेत, तर त्यांच्या सीमा बदलल्या तर मात्र त्यांचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार हा बदलताना दिसून येतो। मात्र कोणत्याही एखाद्या ठिकाणाचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय भौगोलिक विस्तार हा कधीच बदलत नाही। आणि म्हणून हे आपण लोकेशन हे भौगोलिक दृष्टीने त्या ठिकाणी सांगत असतो। महाराष्ट्राच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर महाराष्ट्राचा त्या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार सर्वप्रथम आपण पाहू। तो अक्षवृत्तीय विस्तार 15:44 म्हणजे महाराष्ट्राच्या विशेषतः आपण उत्तर गोलार्धामध्येच आहोत, मात्र पाहायचं झालं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील सर्वात शेवटचं जे टोक आहे त्या ठिकाणचा अक्षवृत्तीय विस्तार किंवा त्याची व्हॅल्यू आपल्याला 15:44 उत्तर ते त्या ठिकाणी उत्तरेला सगळ्यात ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्राचं उत्तरेकडील सर्वात बाहेरचं टोक, तर 22:06 उत्तर अक्षवृत्त या दरम्यान आहे। म्हणजेच अशा पद्धतीने महाराष्ट्र सगळ्यात दक्षिणेच्या व सगळ्यात उत्तरेच्या दोन रेषांच्या मध्यभागी आहे, म्हणजेच या अक्षवृत्तांच्या मध्यभागी त्याचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं। याच वेळेस आपल्याला याच राज्याचा रेखावृत्तीय विस्तार देखील पाहावा लागतो। यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार जर या ठिकाणी पाहिला तर तो 72 डिग्री 36 मिनिट
पूर्व 72 डिग्री या ठिकाणचं विशेषतः महाराष्ट्राच्या पश्चिमेला पश्चिम किनारपट्टी जी आहे सगळ्यात बाहेरचं टोक आहे तर त्या ठिकाणची रेखावृत्तीय विस्तार आहे 72° 36' पूर्व ते त्या ठिकाणी सर्वात महाराष्ट्राच्या पूर्वेकडील टोक 80° 54' पूर्व रेखावृत्त। तर अशा पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी 72° ते 80° अशा पद्धतीच्या दोन काल्पनिक रेषा आपण काढल्या तर या दरम्यान आणि 15° ते 22° या दरम्यान अक्षवृत्त काढली तर या दरम्यान महाराष्ट्र राज्याचा विस्तार असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। मग या महाराष्ट्र राज्याचं मी अगोदरही सांगितलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो। या महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 किलोमीटर। मित्रांनो यानंतर आपण महाराष्ट्र राज्याच्या ज्या राजकीय सीमा आहेत तर त्या ठिकाणी असणारे कोणकोणते जिल्हे त्या ठिकाणी लागून आहेत तर त्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी बघा मी सांगितलं दक्षिणेला गोवा आहे, गोव्याला त्या ठिकाणी सिंधुदुर्ग हा जिल्हा त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो। कर्नाटकची सरहद आपण पाहिली तर त्या ठिकाणी कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल आणि नांदेड या जिल्ह्यांची त्या ठिकाणी सीमा जोडलेली आपल्याला दिसून येते। तेलंगणा राज्याला आपली सीमारेषा पाहिली तर आपल्याकडले जे जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड आहे, त्या ठिकाणी चंद्रपूर आहे, त्याचबरोबर गडचिरोली अशा पद्धतीचे हे जिल्हे या सीमारेषेने जोडलेले आहेत। पूर्वेकडे असणाऱ्या छत्तीसगडला जर आपण जिल्हे कोणते जिल्हे जोडलेले आहेत हे पाहिलं तर त्या ठिकाणी भंडारा असेल, गडचिरोली असेल आणि गोंदिया अशा पद्धतीने हे जिल्हे त्या ठिकाणी जोडलेले आहेत। अशाच प्रकारे उत्तरेकडे सर्वात महत्त्वाचं मध्य प्रदेश या सीमारेषेला जोडलेले जर जिल्हे पाहावायचे झाले तर त्या ठिकाणी नंदुरबार आहे, जळगाव आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, त्याचबरोबर गोंदिया अशा पद्धतीने वेगवेगळे जिल्हे या ठिकाणी सीमारेषेला जोडलेले आहेत। आणि त्यानंतर आपण जर गुजरात बॉर्डरला पाहिलं तर नाशिक असेल, वर्धा असेल, त्याचबरोबर नंदुरबार असेल या राज्यांच्या या जिल्ह्यांच्या सीमा त्या ठिकाणी जोडलेल्या आपल्याला दिसून येतात। मित्रांनो अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत महाराष्ट्राची राजकीय स्थिती कशी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे, महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान नेमकं कुठं आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा आजूबाजूच्या राजकीय सीमा नेमक्या कोणकोणत्या आहेत हे पाहिलं। यानंतर आपण महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभाग नेमके कोणते आहेत तर ते पाहणार आहोत। मित्रांनो आज मितीला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर निर्मितीवेळी महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी जे 4 प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये बदल होऊन आज मितीला 6 प्रशासकीय विभाग असलेले आपणास दिसून येतात। मग हे 6 प्रशासकीय विभाग कोणते आहेत तर कोकण विभाग, त्या ठिकाणी असणारा पुणे विभाग, नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग, त्याचबरोबर अमरावती विभाग आणि 6वा महत्त्वाचा विभाग म्हणजे नाशिक विभाग हा होय। मित्रांनो यानंतर आपण या विभागामध्ये नेमके कोणकोणते जिल्हे येतात याविषयी माहिती पाहणार आहोत।
तत्पूर्वी नकाशा फोल्ड करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी काही प्रशासकीय विभाग जे सहा आहेत ती मी या ठिकाणी नावं दिलेली आहेत। यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे कोकण विभाग येतो। या कोकण विभागामध्ये प्रामुख्याने आपल्याला एकूण सहा जिल्हे असलेले आपल्याला दिसून येतात। मग हे सहा जिल्हे कोणते आहेत? तर कोकण विभागामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल आणि याचबरोबर ठाणे हा जिल्हा। हे प्रामुख्याने सहा जिल्हे हे कोकण या प्रशासकीय विभागात येतात। यालाच आपण कोकण किनारपट्टीचा प्रदेश असं देखील म्हणतो। तर यामध्ये प्रामुख्याने हे सहा जिल्हे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। मित्रांनो, पूर्वीसुद्धा हा कोकण विभाग अस्तित्वात होता, निर्मितीनंतर अस्तित्वात होता। यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रशासकीय विभाग जो की पूर्वी होता तो म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग। मग पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे समाविष्ट करण्यात आलेली आहे। ही प्रशासनाच्या दृष्टीने, कामकाज पाहण्याच्या दृष्टीने ही समाविष्ट केलेली आहे। मग यामध्ये कोणते जिल्हे येतात? तर यामध्ये पुणे, त्या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या प्रमुख पाच जिल्ह्यांचा समावेश हा पुणे विभागामध्ये, प्रशासकीय विभागामध्ये होताना आपल्याला दिसून येतो। मित्रांनो, यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक असलेले जवळपास आठ जिल्हे त्यामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला पाहावयास मिळतील। मग या विभागामध्ये कोणते हे जिल्हे येतात? तर यामध्ये औरंगाबाद प्रामुख्याने, त्यानंतर जालना, बीड, परभणी याचबरोबर गोंदिया, तर याचबरोबर प्रामुख्याने बुलढाणा, जालना, परभणी अशा प्रकारचे जिल्हे हे औरंगाबाद विभागामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर प्रामुख्याने नागपूर विभागामध्ये एकूण सहा प्रशासकीय दृष्टीने सहा जिल्हे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। त्यानंतर नाशिक विभागामध्ये देखील प्रामुख्याने पाच जिल्हे त्या ठिकाणी महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। यामध्ये नाशिक असेल किंवा अहमदनगर असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा जळगाव, तर हे प्रामुख्याने पाच जिल्हे हे नाशिक विभागामध्ये येताना आपल्याला दिसून येतात। आणि त्यानंतर सर्वात शेवटचा विभाग जो आहे तो म्हणजे अमरावती विभाग। अमरावती विभागामध्ये देखील प्रामुख्याने पाच जिल्ह्यांचा समावेश होतो। हे जिल्हे म्हणजे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ। तर अशा प्रकारे प्रामुख्याने कोकण विभागामध्ये त्या ठिकाणी सहा जिल्हे, पुणे विभागामध्ये पाच जिल्हे, औरंगाबाद विभागामध्ये आठ जिल्हे, नागपूर विभागामध्ये त्या ठिकाणी सहा जिल्हे, नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे आणि सर्वात शेवटी अमरावती विभागामध्ये देखील एकूण पाच जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे प्रशासनाच्या दृष्टीने प्रशासकीय कारभार असेल,
वेगवेगळ्या शासकीय योजना त्या ठिकाणी राबवायच्या असतील तर त्या दृष्टीने ही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असते आणि अशा पद्धतीने प्रशासकीय रचना देखील महाराष्ट्रातली आपण या ठिकाणी पाहिली। तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रामुख्याने महाराष्ट्र, महाराष्ट्राची थोडक्यात स्थान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी, भौगोलिक स्थान, राजकीय सीमा आणि प्रशासकीय विविध असणारे विभाग याविषयी माहिती पाहिली। तर आपण आजच्या तासाला याच ठिकाणी थांबू। धन्यवाद।